नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर शिंदे सरकारचा मोठा निर्णय, 8 जूनच्या आत उर्वरित 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता हा शिंदे सरकारचा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, 8 जूनच्या आत उर्वरित 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, शिंदे सरकारचा मोठा निर्णय. बघा, क्रॉप इन्शुरन्स अपडेट काय आहे. जुलै ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने 50%पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची घोषणा केली होती. शासनाच्या या घोषणेनुसार काही जिल्ह्यांमध्ये अग्रिम 25% पीक विमा वितरित करण्यात आलेला आहे, मात्र इतर जिल्ह्यांमध्ये अग्रिम रक्कम देण्यास विमा कंपनीने नकार दिला होता. बघा, विमा कंपन्याने एकूण 7 जिल्ह्यांना अग्रिम रक्कम देण्यास नकार दिला होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार या जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडला असला तरी पिकाचे नुकसान झाले नव्हते म्हणून अग्रिम रक्कम देण्यास कंपनीने नकार दिला होता आणि विमा कंपन्याने या प्रकरणी केंद्रीय समितीकडे अपील केली होती. बघा, केंद्रीय समितीने विमा कंपन्याच्या बाजूने निकाल दिला होता. त्यांच्या मते पीक कापणी प्रयोगानंतरच अंतिम पैसेवारी निश्चित करण्यात येईल आणि त्यानुसार पीक विमा देण्यात येईल. केंद्रीय समितीच्या या निकालानुसार या 7 जिल्ह्यांना अग्रिम रक्कम मिळणार नाही. पहा, आता या 7 जिल्ह्यातील काही जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50%पेक्षा कमी आले आहे. अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळणे अपेक्षित आहे. सरकारने दुष्काळी परिस्थितीत पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याचे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50%पेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित 75% पीक विमा वितरित करण्यात येणार आहे, अशी ही शासनाची भूमिका आहे. बघा, कधी मिळणार 75% पीक विमा, पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. ज्या शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याचे 25% रक्कम मिळाले आहे ते सर्व शेतकरी उर्वरित 75% पीक विम्याच्या रकमेसाठी पात्र ठरणार आहेत. शेतकऱ्यांना उर्वरित 75% रक्कम कधी मिळणार याची उत्सुकता आहे. जिथे अग्रिम रक्कम नाकारण्यात आली त्या जिल्ह्यातील शेतकरी आता पूर्ण पीक विमा मिळेल की नाही याची उत्सुकता बाळगत आहेत. विशेष म्हणजे ज्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी 50%पेक्षा कमी आले आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्सुकता निर्माण झाली आहे. पहा, पुढे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी पीक विम्याच्या रकमेचे वाटप करण्याबाबत अजून गोंधळच आहे आणि विमा कंपन्या आणि शासनाच्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार का नाही पुन्हा प्रश्नचिन्ह, आणि मिळाला तरी तो कधी मिळणार पुन्हा प्रश्नचिन्ह. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पुरेशी आर्थिक पाठबळ मिळणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने व विमा कंपन्यांनी योग्य वेळेत योग्य यासाठी शासनाने व विमा कंपन्यांनी योग्य वेळेत योग्य ती भूमिका घेणे अपेक्षित आहे. बघा, एकूणच कधी मिळणार 75% पीक विमा, व तसेच या ठिकाणी क्रॉप इन्शुरन्स अपडेट काय आहे आणि 8 जूनच्या आत उर्वरित 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, हा जो शिंदे सरकारचा मोठा निर्णय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.